नमस्कार पुन्हा एकदा सर्व फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग मध्ये मेथीची भाजी बनवणार आहे आणि खूप अशी छान आगळ्या वेगळ्या पद्धतीची आणि नक्कीच तुम्हाला आवडेल एकदम गावाकडच्या पद्धतीने झनजणी झकास अशी भाजी बनवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि ब्लॉग शूट करत होत तेवढं हे पिल्लो आलो मध्ये आणि बघा सारखं ये जा ये जा करीत असतं आणि असं त्यांचं धिंगा मस्ती चालू असते तर आता मग भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मेथीची भाजी आहे बघा मस्त निवडून एकदम ताजी लसलशी भाजी होती आणि धुवून घेतलेली दोन तीन पाण्यामध्ये डाळ आहे हिमोगाची भिजत घातली आणि शेंगदारे मस्त खरपूस भाजून घेतले कढईमध्येच हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं सामान घेतलं आहे आणि ते वाटण मिक्सरमधून काढून घेतलं कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरे टाकले आणि जे आहे ना तर वाटण वाटून घेतलेलं आहे बघा आणि जिरे चांगले तडकले कढईमध्ये आपले आणि त्यामध्ये धुतलेली स्वच्छ अशी मेथीची भाजी टाकली आणि एकदम अशी मस्त ताजी एकदम लुसलुसीत अशी भाजी होती आणि मेथीची भाजी तुम्हाला कशी आवडते सुकी आवडते का पातळ आवडते नक्की कमेंट करून कमेंट करून सांगा तर आम्हाला दोन्ही पण आवडते सुकी पण आवडते आणि पातळ पण आवडते पण आता आम्हाला काय डबा भरपूर जण पाच सहा जण होतो आम्ही आणि आम्हाला ट्रिपला जायचं आहे आणि त्यामुळे मी थोडीशी अशी पातळ भाजी करणार आहे की ज्यामुळे गावी ना आपलं पोट पण भरेन आणि मी तिची भाजी खाल्ल्यासारखी वाटेन आणि मला तर शक्यतो पातळच भाजी आवडते आणि मग त्यासाठी हा बघा कढईमध्ये त्यालात आता भाजी टाकली आणि चांगली पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायची आपल्याला आणि जवळजवळ ह्या पाण्यातच भाजी चांगली शिजून घ्यायची आहे यामध्ये आता चवीनुसार थोडस मीठ टाकू आपण मीठामुळे काय होतं भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ती भाजी शिजून निघते आणि मग काय होतं नंतर आपण शेंगदा ते वाटण टाकलं ना, ना टाक की भाजी, शेरा शे भाजी ना शेरा अशी हिरवीगार दिसते जास्त असं रंग चेंज होत नाही भाजीचा आता यामध्ये मी काय करणार आहे मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि मीठ टाकल्याच्या नंतर थोडस त्या पाणी सुटणार आणि मग त्यामध्ये ती भाजी आहे जी शिजून देणार आहे बघा भाजीला मस्त असं मिठ आणि काय झालंय पाणी सुटलं आणि त्या पाण्यामध्ये मी चांगली भाजी अशी परतून घेत आहे आणि शिजून घेत आहे आणि एकदम कवळी भाजी आहे त्यामुळे तिला जास्त वेळ पण शिजायला लागत नाही आणि आता मस्त चांगली परतलेली आहे बघा आता एकदम असं मस्त पाण्याने सुटलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मुगाची डाळ जी मी पाच मिनटं भिजत ठेवलेली होती मुगाची डाळ कशी त्यामुळे भाजीला एकदम वेगळी टेस्ट येते आणि खायला खूप छान आणि चवदार लागते नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला सुद्धा भाजी आवडेल मेथीची अशी आणि मुलं सुद्धा आवडी खातील ज्यांना पातळ भाजी आवडत नसेल ना ते मुलं सुद्धा खातील चुरून मस्त लागते आता ह्या बघा मुगाची डाळ टाकली आता चांगलं परतून घेत आहे पुन्हा आणि मुगाच्या डाळीनं काय होतं भाजीला खूप अशी छान अशी चव येते आणि आता मुगाची डाळ चांगली ते परतून घेतलं आणि मग जो वाटण होतं लसूण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्याचं ते पण मिक्सरमधून काढून त्यामध्ये टाकलं मी आणि आता हे बघा चांगलं मिक्स करून घेत आहे आणि थोडीशी एक दोन मिनटंच आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे कारण आपली भाजी अगोदरच आता खूप शिजलेली आहे त्यामुळे जास्त शिजायची तिला गरज नाही थोडीशी उकळी आली का आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पद्धतीनं आपली ही अशी मेथीची भाजी झालेली आहे आता यामध्ये मला थोडीशी पातळ करायची आहे मला जेवढं हवं तेवढं मी पाणी टाकणार आहे आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही त्यानुसार त्यामध्ये पाणी टाका आणि मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार होते मग बघा या पद्धतीने इतकं पाणी टाकलेलं आहे मी भाजीमध्ये जास्त पण पाणी टाकायचं नाही आपल्याला अंगापुरतं असं थोडस असं करायचं आहे चपचपीत भाजी होईल आणि आता हिला चांगलं शिजून घेणार आहे आणि मस्त चांगली उकळी आली का एक दोन मिनिटात का ही बघा ही आपली भाजी तयार झाली आहे आणि कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि वास इतका सुंदर येतोय ना असं झालं कधी खाते कधी नाही मुलांना सुद्धा खूप आवडली आणि मुगाच्या डाळीमुळे टेस्टच वेगळी आली आणि थोडीशी पातळ भाजी म्हटलं संग भाकरी पत्ता तर खूप छान लागतात पण आम्हाला बाहेर जायचं आहे मी म्हटले अगोदर तुम्हाला त्यामुळे मी काय करत आहे चपात्या बनवत आहे साईडला चहा दूध तापायला ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी चालू आहे कारण खूप घाई गडबड आहे आम्हाला जायचं पण आहे बाहेर तर तो लाख सुद्धा लवकर येणार आहे ट्रिपचा तर पूर्ण बघा आम्ही कुठे कुठे जाणार आणि काय काय बघणार ते तो मला सुद्धा दाखवणार आहे तर खूप सारे चपात्या केल्या म्हटलं पॅकिंग करून घेऊ आणि मस्त सोबत घेऊन जाऊ आणि रस्त्याने अशी भाजी चपाती खायला खूप छान वाटतं आणि ठेचा पण केलेला आहे मी मिरचीचा सोबत खायला आपली पॅकिंग चालू झाली आहे आणि चपाती मी ना ह्या डब्यामध्ये पॅक करून घेतली पिशवी घेतली पाण्याची बॉटल वगैरे सगळं घेतलं आहे सोबत आणि आम्हाला जायचं आहे गावाकडे आणि तुम्हाला गावाकडचं ब्लॉग सुद्धा बघायला भेटणार आहे की आम्हाला मामांना सोडायला जायचं आहे कारण ती इथं घरात राहून राहून त्यांना अजून जास्त दुखणं नको वाढायला आणि गावाकडचं वातावरण कसं त्यांना सूट होतं तर फायनली आता आम्ही निघलो आहे आणि गाडीत बसलो आहे तर बघा अगोदर जाऊ आम्ही गाडीत बसलो ना मला थोड्याशा मळमळ मा, व्हायला लागली मला उलट्या पण झाल्या आणि नंतर फ्रेश वाटला आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद